माय मराठी माय बोलीचं महा चॅनल तहसीलदार पुढचं जे होईल त्याला तुम्ही डेप्टी कलेक्टर साहेब तुम्ही त्याला जबाबदार राहतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं तुम्ही बघून घ्यायचं आहे. पोलीस प्रशासनाला मी सांगतोय शेतकरी येत शेतकरी खवळला तर ठाण्यात घुसल तुमच्या, त्याच्यामुळे तुम्ही रि सांभाळून राहायचंय. त्याच्यामुळं हे जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी केलेलं आहे. किती बी ऊन लागलं तरी एक जण उठायचं नाही, तो विमा घेतल्या तर शिवाय आपल्याला उठायचं नाही. शेतकरी आपण आणि शेतकरी जिद्दीला पेटल्यानंतर काय करू शकतो ह्या लोकांना दाखवायचंय. तुम्हाला माहिती आहे पीक विम्यात काय झालं, तुरीच्या ह्याच्यात काय गेलं, अहमदपूर चाकूर मधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे. आता अहमदपूरला एक खंडीभर नेते काय भूमिका आहे या बाबतीत, बाकी काही बोलत नाही, दोनच मुद्द्यावर बोलणार आहे मी आज. विमा आणि तूर ह्या दोनच्या पलीकडे जाणार नाही. सरकारचं फेल्युअर तर आहे, सरकार तर वाया गेलेलं आहे, पण मी दुसऱ्या गोष्टी काढणार नाही आज. काय म्हणले बघा, एका कडकून एका नेत्याची भूमिका घेतो या पीक विम्याच्या बाबतीत आणि तूर खरेदी केंद्रावरच्या भ्रष्टाचार. नवसाचा आज घेऊत आमदार आपलं म्हणून शेतकऱ्याचं लेकरू म्हणून निवडून दिलेला आमदार, काय भूमिका घेतली त्यांनी पीक विम्याच्या बाबतीत बघा. जर ह्याच्यातला एक बी लबाड असाल तर उठून मला थांबवायचं तुम्ही. पीक विमा तिथं पालकमंत्र्यांनी झालं आलं की पट्ट्यानं लगेच बॅनर काढायला लोकांना सांगितलं, प्रत्येक गावला बॅनर. उत्तम मामा शंकरराव आमदार साहेबाने प्रचंड प्रमाणात विमा आणला, 134 कोटी काहीतरी अहमदपूरला आणला. बॅनरच बॅनर त्याच्या नाही, 234 पैकी 100 कोटी इकडं बाराने आणला, चाराने आणला. लोक बघा आता आमदार कसं करतोय काय नाही, भलते बोललेले कार्यकर्ते. लगेच निमी अरोरा 8 दिवसामध्ये आपल्याला आंदोलन घ्यावं लागलं. काही सर्कलला विमा नव्हता. आमदार साहेबाला मला प्रश्न विचारायचा आहे, जर विमा आणायचं तुमच्या हातामध्ये होत मग तीन सर्कलला का आणला विमा? ही काय तुमच्या मतदारसंघामध्ये नाही का शिरूर हडोळती आपलं खंडाळी मतदारसंघामध्ये नाही का वडवळ? ठीक आहे शिरूरवर तुमचा राग आहे आम्ही समजू शकतो, तिथं आणलं सर. पलाकडून जरा चिटकून आहे, हडोळतीनं जरा माप दी नाही गेले म्हणून सिराजभाई तिकडे बी दिलं सर समजू शकतो. अरे तुम्हाला तर तयारच या खंडाळीनं केलंय आणि त्या खंडाळीला सुद्धा विमा नाही. आणि जर आणायचं तुमच्या हातात असाल आणि यशाचं श्रेय घेत असाल तर ज्या सर्कलला आणलाय त्या अपयशाचं तुम्हाला वाटेकरी व्हावं लागेल, त्याचंही तुम्हाला जबाबदारी घ्यावं लागेल. आमदार साहेब रस्ता रोको केलं, पट्ट्याची ऍक्टिंग सुरू झाली. बायला लोक कातावले तर काँग्रेसवाले रस्त्यावर आले, विलासरावचा पक्ष आहे सोडणार नाही, कळलं पट्ट्याला. लगेच नाटकच सुरू, कुठेतरी BNC च्या ऑफिसमध्ये बसलं, फोटो काढलं नवाच्या तुमच्या गावचं लय सळवाले ती पीए, फोटो काढलं की विम्याच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करताना फोटो आहे त्याच्या फेसबुकवर बघा शंकरराव. त्याच्यातला जरी एखादी विम्याचा अधिकारी असेल तर मी त्यांच्या टांग खालून जातो. कधी कुठं बारवर बसून फोटो काढायला, कुठं कोणत्या दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये चुत्या बनवलं होतं आम्हाला. म्हणजे सगळी लबाडी आहे. तुम्ही विम्यासाठी बसला नाही आणि लोक तीव्रपणे फोनवर बोलून बोललेले. लगेच विधानसभेचं अधिवेशन चालू होतं, सिराजभाई औचित्याचा मुद्दा आमदारांना दाखल केला. 4 वर्षामध्ये एकदा आपला आमदार बोललं आपल्यालाही वाटलं आनंद, आता काय आणतकीन काय नाही. औचित्याच्या मुद्द्यामध्ये काय म्हणले आमदार, कागद असा आहे ती बघा विधानसभेचं कामकाज. अहमदपूर चाकूर इथल्या लोकायला काय भाषा, अरे जरा आक्रमक व्हा. अहमदपूर मध्ये चाकूर मध्ये विमा आणलाय तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई. अरे बाबा प्रायव्हेट कंपनीकडे गेले, अधिकाऱ्याकडे राहिल नाही आता विमा, एवढंही माहित नाही का आमदारला? आता पीक विमा आता शासकीय अधिकाऱ्याकडे राहिले का लक्ष्मण मामा? नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विमा गेला आणि पट्ट्या म्हणाले तहसीलदारवर कारवाई करा. काय बोलायला काय नाही, मला तर शंका उलाली आहे. सिराजभाई तुम्ही म्हणला काहीतरी अडाणी जमत नाही म्हणून, तर त्यांना विम्याची भानगड समजल्या का नाही की कुठून येत आहे कसा येत आहे किती आलाय कोणत्या सर्कलला आलाय
अज्ञान त्याच्या बाबतीत फक्त बॅनर लावायचं, वरून काही आलं बॅनर, वरून काही आलं बॅनर, हाच मिळाच्या बाबतीत त्यांचा का पाठपुरावा. तूर हरभरा खरेदी केंद्राच्या बाबतीत त्यांच्यावर आम्ही आरोप लावला होता. तुमच्या घरचा मुनीम तिथं चेअरमन आहे आणि त्यांना रात्रंदिवस व्यापाराचे माप केलेले आहेत. आम्ही सांगितलं होतं माझ्या गरीब शेतकऱ्याकडून अडवून कुंटलला 300 रुपये 400 रुपये घेण्याचं काम तुमच्या माणसानं केलेलं आहे. आम्ही त्याला खुलं आव्हान दिलं होतं, जर ह्या पैशामध्ये तुम्ही मिळून नसाल तर रस्त्यावर येऊन तुम्ही सांगा की मी ह्याच्यातला एकही पैसा नाही, मारुतीच्या पारावर त्यांनी सिंदूर काढून सांगावं की मी ह्याच्यातला एकही पैशाचा शर्मिंदा नाही. एक महिन्यामध्ये पट्टी आला नाही, कुणासमोर बोलला नाही, बोललं का सांगितलं का ह्याच्यातला माझ्याकडे पैसा आणलाय दादा, म्हणजे तुम्ही तिथं शर्मिंदे आहात असाच याचा अर्थ होतो. लोकांना भ्रमनिराश झालाय, आपल्याला उगच आशा लावून बसलो. भरोशाच्या मशीन म्हणते तशी भानगड झाली आमदारच्या बाबतीत. हाल्या दिल नाही, गाभनच नव्हती, त्याची भानगडच काय सांगावं तुम्हाला. हाल्या तर कामाला येतंय कधीतरी शेतात, गाभनच नव्हतं, उगच पोट फुगलं होतं. आपलं लिकरू, शेतकऱ्याचं लिकरू, कष्टकऱ्याचं लिकरू म्हणून ह्याला आपण निवडून दिलं होतं. त्यांची घोषणा जाणता राजा, हात दाखा गाडी थांबवा होती त्यावेळेस होती बाबा. आता तुम्ही शेतकऱ्याचं लिकरू राहील नाही, तुम्ही भांडवलदार झालेले आहेत. आता 5 लाखाची गाडी 30-35 लाखावर गेली आहे, बरोबर आहे इंपणेरकर, 30-35 लाखावर गेली आहे. त्या गाडीचे काच काळे भर आहेत, मध्ये एसी चालू आहे आणि त्या एसी मधून त्या काचामधून जर माझा इथला शेतकरी बांधव आत्महत्या करत असेल आणि त्याची माय माऊली जर किंकाळी मारत असेल, ती आवाज त्याच्या काचामधून त्याच्या कानावर पडणार गेला आमदारच्या. आज त्या काळ्या काचामधून बाहेरचं दिसण्या गेले, बाहेर माझा शेतकरी दोतर फाटलेला आहे, टोपी उसवलेली आहे, ही त्याला त्याच्यातून त्या काचातून काळ्या काचरातून दिसण्या गेलंय. कधी जर कोणता माझा शेतकरी बाहेर आल्यानंतर त्याला नवाच्या भेटला तर त्या शेतकऱ्याचा जो सुगंध म्हणतो घामाचा काम करून आलेला त्याला दुर्गंध वाटू लागलाय, तुमची लाज वाटू लागली. आमदार साहेबाच्या कार्यकर्त्याला मला आव्हान आहे, तुम्ही प्रेम केलं होतं मलाही माहित आहे मध्य साहेब, बरोबर आहे का. घरची रोटी खाऊन गेलो तर कुठे गेले मध्य साहेब, घरची रोटी खाऊन सगळेजण फिरले होते. मोठमोठे कारखानदार, मोठमोठे पैसेवाले त्यांना पाडून ह्याला तयार केलं होतं, पण त्या लोकांना कार्यकर्त्यालाही विसरलेले आहेत. त्यांच्या गाडीमध्ये कोण आहे आता, त्यांच्या गाडीमध्ये मोठमोठे गुत्तेदार आहे, दारूचे दुकानदार आहेत. तुम्ही बघा गाडी आत्ता आणि त्यांच्या समोरचा फोटो बघा, दारूच्या दुकानदाराशिवाय आणि ह्याच्याशिवाय कोणतरी माझा टोपीवाला आणि फाटका दोतरवाला शेतकरी त्यांच्या बरोबर आहे का गाडीमध्ये. त्याच्यामुळे आता आमदार साहेब तुम्ही बदललेले आहेत, पैसा लुटायला लागलेत आमचे. कधी औरंगाबादला फ्लॅट गेलो, कधी मुंबईला फ्लॅट गेलो, चांगलं आहे तुम्ही श्रीमंत व्हा, पण एक वर्ष अवधी आहे तुमची आमदारकी आहे, महत्वाचा पद आहे. त्या एक वर्षामध्ये आम्ही हात जोडला होता, आणखी एक वर्ष हात जोडणारा तुम्हाला. माझ्या अडचणीतल्या शेतकरी आणि शेतमजुराला तुम्ही सांभाळा, तुमच्या ऐश्वर आम सोडून देऊन या शेतकऱ्याकडे लक्ष द्या, हे पद महत्वाचं. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर या तुम्हा सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सांगतो, मतदारसंघामध्ये तुम्हाला आणि तुमच्या कोणत्याही मंत्र्याला फिरू देणार नाही हा शेतकरी राजा, या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याच्यामुळे सांभाळून राहा आमदार साहेब, आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. त्याच्यामुळे आता हा आमच्या शेतकऱ्याचा इशारा समजायचा, आमची सहनशक्ती संपलेली आहे, हातामध्ये दुंडा घेतलेला असते आणि काय काय घेते, टिकूर घेतलेला असते, कधी कधी आत्मरक्षणासाठी टिकूर चलवायचं सुद्धा आम्हा शेतकऱ्याला कळतं. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्हाला वाटेल एकटंच आमदार जबाबदार आहे का, माजी आमदारची तर वेगळीच कळ आहे बघा. माजी आमदार त्यांचं एक वेगळं आहे, त्यांनी दिसू लागले की ओळखायची लक्ष्मण मामा निवडणूक आली, निवडणुकीच्या आधी एक वर्ष आधी पाखरू निघतंय बाहेर का नाही,
फिरते हवा म्हणायला तशा पद्धतीने वळकायचं 2019 आलाय माजी आमदार बाहेर। मी दुसरी टीका करणार नाही त्यांच्यावर। पीक विम्याच्या बाबतीतली भूमिका आणि तूर खरेदी केंद्राच्या बाबतीतली त्यांची भूमिका बघा। त्यांनी आपल्या 2 दिवस अगोदरच रस्ता रोको राष्ट्रवादी पार्टीतर्फे माजी आमदाराने ठेवला होता। आम्हालाही आनंद झाला। आम्ही तर सिराजभाई म्हणलं होतं शेतकऱ्याचा प्रश्न आहे कशाला राजकारण करत बसायचं, विकासराव आपण म्हणलं होतं दादा तुमच्या आदेशाने एकत्रच करून टाकू तो, कारण ह्याच्यात राजकारण आणायचं पक्ष आणायचा काही संबंध नाही। भारत दादा म्हणले लय हुशार आहे त्याच्या नादाला लागू नका डॉक्टर, आणि मला तवा कळाला दादा बरोबर आहे दादा। बघा रस्ता रोको बघा त्या दिवशी पोझिशन फुटू काढा मोबाईल मधले पोरो। रस्ता रोको मध्ये खुर्चीवर बसलेला महाराष्ट्रातला भारतातला जगातला नेता मला कुणी सांगा? लक्ष्मण माणूस तर खुर्चीवर बसले नाहीत माजी आमदार साहेब, पुढी टेबल होता, टेबलला जालर होती, जालरवर पाण्याच्या बाटल्या होत्या। बरं झालं त्या दिवशी असलं ऊन नव्हतं, एसी केबिन केलं असतं तुम्हाला संबोधित केलं असत। काय पद्धतीचं आंदोलन करताय? आम्ही उन्हामध्ये आम्ही अडचणीमध्ये आणि तुम्ही ऍक्टिंग करताय आंदोलनाची? आणि तिथलं राशन काय त्यांचं? एक तरी गोष्ट विम्याच्या बाबतीत बोलले का त्यांनी? एक तरी तूर हरभरा खरेदी केंद्राच्या बाबतीत बोलले का? फेसबुकवर बघा तुम्ही काय बोलले, फलाण्या ठिकाणी माझ्या कारखाना आहे, कारखान्याच्या बाबतीत विकास करू, एवढे ऊस नेऊ तेवढे ऊस नेऊ असं करू, डेअरी काढू। अरे बाबा इथं मरुला नाही विमा इना म्हणून तुमच्या डेअऱ्या कारखान्यातच बेजार का तुम्ही? विषय कोणता आंदोलनाचा बोलताय तुम्ही? आज जर मी दुसऱ्याच व्हॅटवर आणि त्या दुसऱ्या मुद्द्यावर व्यापाऱ्याच्या मुद्द्यावर बोलत तुम्हाला मला बोलू येतो का तुम्ही? मुद्दा तुमचा तो आणि तो तुम्ही बोलताय म्हणजे 2019 प्रचार करण्यासाठी बोलताय का तिथं? अशीच आम्हाला शंका येत होती। मित्रांनो खरं तर यांच्याकडून अपेक्षा करणं हे आपल्याला फोल आहे, कारण हा एक मोठा उद्योगपती आहे, राजकारण हा त्यांचा व्यवसाय आहे। निवडणूक आली की 5 कोटी घालायची 50 कोटी काढायची हा व्यवसाय आहे मागच्या 40-50 वर्षापासून त्यांनी केलेला। बघा त्यांची आपली नाळ कधी जुळाली आहे का? ते भांडवलदार आहेत आपण आपण खाली चावतो आणि शेतकरीच राहिलेलो 40 वर्षामध्ये एक तरी शेतकरी उंचावलेला आहे का? 40 वर्ष तुम्ही सत्ताकारण केलेलं आहे का आमचा शेतकरी उंचावलेला नाही? का तुमच्या बरोबरची गाडी माझा शेतकरी एखादा घेऊ शकलेला नाही? प्रत्येक टर्मला तुमचा एक कारखाना निघतो, प्रत्येक टर्मला तुमची एक डेअरी निघते, पुढच्याला इथेनॉल प्लांट का? आम्ही मरायचं का असंच? त्याच्यामुळे यांच्याकडून अपेक्षा करणं फोल आहे। कार्यकर्त्यालाही त्यांच्या सांगतो मी, तुमच्या साहेबापर्यंत एखादी गोष्ट तुम्ही बोलू शकत ना, जनतेमधलं कुणी बोलू शकल का मामा? एखादी गोष्ट सांगायच्या इटल तो सांगू शकतील का तिथपर्यंत? साहेब हे तुमचं चुकतंय बरोबर आहे असं म्हणू शकचाल का? तिथं हिंमत नाही मोठा माणूस आहे म्हणून। त्याच्यामुळं त्यांचाही आपल्या शेतकऱ्याच्या बाबतीत काही योगदान नाही, फक्त आता 2019 नाटकं चालू झालेले आहेत त्यांची। आता दुसरंच पीक निघालं दिली भाऊ दुसरंच नवीन। लक्ष्मण मामाला लय माहित आहे या पिकाचं, रोज पेटवाले एकेकाला। आजी आमदार झाले, माजी आमदार झाले, आता खंडेभर भावी आमदार निघालेत। भावी आमदार आपल्या पक्षामध्ये जास्त नाहीत, बहुतेक भाजपमध्ये जास्त आहेत, 5-7 आहेत घुमाणवाड गुरुजी बाहेर निघालेत फेसबुकवर व्हॉट्सअपवर मामा ती पोरं दाखवले त्याच्यामध्ये बघा। अपक्ष आमदार आपला माणूस, फलाना माणूस बिस्ताना माणूस, रोज धडाधड धडाधड फुटो। काय त्यांचं म्हणणं आमदार कशाबद्दल व्हायचं? मी फलाना जातीचा आहे, कुणी म्हणतंय कारवारी, मी यलमाचा आहो। मुंडे मामा तुमच्या नवीन नारळ फोडलंय म्हणतंय मी वंजऱ्याचा आहो। आमचं पाटलाचंही म्हणतंय आता नाही तर कधी नाही। हटकर धनगर समाजाचंही म्हणतंय तिकीट तर मीच आणतो। म्हणजे काय भानगड आहे? तुम्ही कधी हटकर धनगर म्हणता, कधी रेड्डी म्हणता, कधी मराठा म्हणता, कधी दुसरी जात म्हणता। अरे तुमच्यातलं एक तरी शेतकरीच्या जातीचं आहे का? नाही। शेतकरी म्हणून बाहेर निघणार का? नाही। तुम्ही शेतकरी म्हणून बाहेर निघा सार्वजनिक जीवनात येताना। तुम्ही जातीच्या डिवायडेशनचे गणित लावू नका, ती जात ही सुरिकीसाठी असते, तुमच्या जातीचा अभिमान आम्हालाही आहे। दुसरी गोष्ट यावेळेस कच्चं उतरायचं नाही लक्ष्मण मामा, तुमचं मार्केट कमिटीवालं 15 कोटी, त्याच्या खालचं सदस्य 10 कोटी, फलानं एवढे कोटी तेवढे कोटी, म्हणजे तुम्हाला आम्हाला खरेदी करायचं
जातीचे समीकरण लावायचे आणि या भावी आमदाराला आमदार व्हायचे। आज शेतकरी संकटामध्ये आहे, त्या संकटामध्ये मला सांगा या भावी भाजपच्या आमदारापैकी एकजण तरी तुमच्याकडे आले का, मामा विम्याचा प्रश्न काय आहे, तुमचा विम्याचा प्रश्न आम्ही सोडवू, तूर खरेदी केंद्रावर कधी कर सत्ता त्यांची आहे, कधी येण्याचा प्रयत्न केला का, बरोबर आहे संभाजी आले का, कुणी लई मत दिल ते त्याला आले का, त्याच्यामुळं त्यांचा काही संबंध नाही जातीय समीकरण लावण्यामध्ये आणि पैशाच्या ह्याच्यामध्ये बेजार आहेत। उसाचाही प्रश्न मागच्या वेळेस झाला होता, त्यांच्या पक्षाचे उसाचे कारखाने आहेत, परळीला आहेत, आणण्याचा प्रयत्न केला का इथं एखादी गाडी। मी अभिमानानं सांगतो अमित भैयाकडे जाऊन सांगितलं तुमचा ऊस उचलण्याच्या आधी आम्हाला इथं विकासटूच्या गाड्या पाहिजे आणि मतदारसंघातील 1,00,000 टन ऊस विकास कारखान्याने विलासरावजी देशमुख साहेबांच्या कारखान्याने उचललेलं, ही भूमिका राहावी पक्षाची। आता ही भाषण झाल्यानंतर हे सगळे आजी माजी भावी मला काही सोडणार आहेत का, तुम्हाला वाटाले का, म्हणायला लागले डॉक्टरलाही नाद लागलाय 2019 चा, त्याच्यामुळं बाहेर उतरले, मामा मला माझी जात विचारायला लागलेत, मामा लक्ष्मण मामा पैसे किती आहेत तुमच्याकडेच विचारलं होतं एक जण, त्याच्याकडे डॉक्टर पैसे कुठून आणणार। त्यांना मी सांगू इच्छितो ज्या जातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जन्मले त्या जातीमध्ये जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे, त्या जातीचा मी आहे। पण सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा मी जातो विलासरावजी देशमुख साहेबांची चाकूरकर साहेबांची दिलीपराव देशमुख साहेबांची शिकवण आहे जातीचा अभिमान ठेवायचा, पण सार्वजनिक जीवनामध्ये गेल्यानंतर शेतकरी आणि शेतमजुराची जात आपली पाळायची। त्याच्यामुळे त्या लोकांना मी सांगतो माझी जात शेतकऱ्याची आणि शेतमजुराची आहे आणि इथं बसलेले सगळे माझे बांधव आहेत, माझे मायबाप आहेत का तुम्ही माझ्यासोबत, त्याच्यामुळे माझ्या जातीचा प्रश्न तर तुम्हाला आता सुटला असं, पैशाचा मामला ही काही लपू आहे ना, दुसरं थोडं बहुत बोलताय ते कमी जास्त, पैसे कुठं आहेत डॉक्टर लक्ष्मण मामाकडले निरोपी उलेले, पैसे कुठं आहेत, थांबर लोक आहेत पण पैसे कुठं आहेत, पैसे कुठं आहेत, अरे बाबा तुमच्याकडे 10 कोटी 15 कोटी 20 कोटी आहेत का, नाही माझ्याकडे ही संपत्ती आहे, ही लोकांची संपत्ती आहे आणि तुमच्या 10 कोटीला आणि 20 कोटीला येऊ शकत नाही, या शेतकऱ्याला तुम्ही भावने द्या ते प्रेमाने आणून दाखवा, तुमच्या टांग खाली जातो, तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्ही तयार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आता घोर करायची गरज नाही, माझं काम मी एका पक्षाचा प्रमुख म्हणून मला इथं नेमलेलं आहे अमित भैयांना, मी तुम्हाला या ठिकाणी आंदोलनाच्या निमित्तानं मी वचन देतोय, शेतकरी शेतमजूर आणि वंचित घटक हे जर कुठल्या अडचणीमध्ये आला असेल, प्रशासन आणि सत्ताधारी जर त्रास देत असेल तुम्हाला, तर दुसऱ्या क्षणाला तुम्ही फोन केल्यानंतर तुमच्याकडे तुमचा लेकरू तुमचा भाऊ धावून येईल आणि रस्त्यावर उतरेल, या ठिकाणी वचन देतो मी तुम्हाला, हाय का माझ्यावर भरोसा, तुम्हाला जोर अस म्हणा हाय का भरोसा, काळेगावला आवाज जाऊ द्या हाय का भरोसा, शिरूरला आवाज जाऊ द्या हाय का भरोसा, सगळ्या भावी आमदाराला जाऊ द्या हाय का भरोसा, तुमचा लेकरू म्हणून स्वीकारलं का तुम्ही मला। त्याच्यामुळे त्यांना सांगतो मी कोणत्या निवडणुकीला थांबेल काय थांबेल याची चिंता तुम्ही करू नका, माझं राजकीय भविष्य तुमच्या हातामध्ये नाही, माझं राजकीय भविष्य माझ्या हातामध्ये नाही, माझं राजकीय भविष्य या सगळ्या लोकांच्या हातामध्ये आहे, तुम्ही ठरवायचंय आता मला कुठं बसवायचंय ते, मी जर कोणत्या लायकीचा असेल तर तुम्ही तिथं बसवा नाहीतर सरळ घरी पाठवा, या ठिकाणी मी सांगतो तुम्ही माझे मायबाप तुम्हाला बांधव म्हणून सांगतो, कारण कोणची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी माझं आंदोलन नाही, माझं कर्तव्य शेतकऱ्याचं लेकरू एक पक्ष माझ्या हातामध्ये आहे म्हणून तुमच्यासाठी बाहेर उतरतोय मी, त्याच्यामुळे या आंदोलनाच्या निमित्तानं कुठलाही राजकीय फायदा आम्हाला उचलायचा नाही, पहिल्यांदाही सांगितलंय आम्ही तुम्हाला की पक्ष वेगवेगळ्या विचारधाराचे असाल तुम्ही कुणालाही मतदान करा, पण शेतकरी म्हणून जेव्हा डॉक्टर गणेश कदम तुम्हाला आवाज देईल त्यावेळेस कुठली शंका घेऊ नका की तुम्हाला मागं ठेवून कुठला तर लोणी चाटली आणि कुठला तर राजकीय फायदा गेला, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बापानं हे कधी शिकवलेलं नाही मला, त्याच्यामुळे तुम्हाला मी आव्हान करतो आक्रमक व्हावं लागेल आपल्याला शेषराव मामा, तिकडे राजू शेट्टी आक्रमक झाले, ट्रका झाल्या, दुधाला भाव मिळाला,
मोठमोठ्या ट्रका जाळल्या, उसाचे फळं बंद पाडले, कारखाने बंद पाडले, उसाचे भाव. मग आपण कोरडवाहू शेतकऱ्यासाठी आपण आता आंदोलन विसरून गेलेलो. त्याच्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यासाठी कुणी आपल्या भागामध्ये वाली राहिलेलं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो की आपण अशी जोरदार जर साथ दिलात तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला न्याय मिळेल. देणार का साथ? जोर असताना देणार का साथ? शेतकरी एकजुटीचा. मी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आता या आंदोलनाचं तुम्हाला माहीत राहिलं पाहिजे. 2 तासाला किती वेळ कमी आहे? तहसीलदार साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब ऐकू येऊ का? माणसं इथं तुमचे सोडलं आम्हाला माहिती आहे. तुम्ही आमच्यावर गुन्हे नोंद करायचेत करा, गोळ्या घालायच्यात घाला, लाठी चार्ज करायचं करा, पण आम्ही शेतकऱ्याला जे दिलेलं वचन आहे ते कधी मोडणार नाही आणि विम्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय इथून उठणार नाही. दुसरी मागणी आहे, तूर हरेभरी खरेदी केंद्रावरचं जे टाळूवरचं लोणी खाल्लेले जे तिथं जाऊन माकड बसलेले आहेत त्यांना अटक झाल्याशिवाय, त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. बरोबर आहे का? आहेत का तुम्ही मध्ये यायला तयार? लाटा खायला तयार राहावं लागेल आहेत का? गोळ्या खायला तयार राहावं लागेल आहेत का? त्याच्यामुळे सर्वांना आव्हान, बोला जमला शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. आज माझ्या बाजूला आपल्याला मराठा समाजाचे मावळे मराठाच्या आरक्षणाची न्याय मागणी घेऊन इथं ठिय्या आंदोलन 5 दिवसापासून करत आहेत. खर तर आम्ही त्यांना विनंती केली होती की मित्रांनो, मराठ्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही न्याय मागणी आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आम्ही तिथं ठियाला बसलो होतो. मराठा बांधव आमचे तिथून जे ऐकत असतील त्यांना मी सांगतो की तुमची जी न्याय मागणी आहे सर्व आम्ही शेतकरी म्हणून सर्व समाजाचे तुमच्या पाठीमाग आहेत का? आपण या सर्वांच्या पाठीमाग, त्यांच्यासाठी आपल्याला एकदा घोषणा द्यावं लागेल. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. मराठ्याला आरक्षण, धनगराला आरक्षण, लिंगायताला आरक्षण, मुस्लिमाला आरक्षण, ओबीसीवरचा अन्याय रुकला पाहिजे, ह्या सर्व मागण्याला आमच्या सर्व शेतकऱ्याचा जाहीर पाठिंबा आहे. त्याच्यामुळे आता मी बंद केलं की लगेच उठायचं नाही, आंदोलन संपलेलं नाही, मोर्चा नाही, ठिय्या आंदोलन आहे. तुम्हाला पहिलं म्हणल्यासारखं आता आंदोलन विसरून गेलो होतो आपण. भाईच्या काळात आंदोलन, तर भाईच्या नंतर आंदोलनच कुणी करणार गेले? पुढेच येणार गेले. त्याच्यामुळे आता भारत दादा बोलणार आहे तर दादा लय ठोकायचं आणखीन. दादा तुम्ही, मी तर भाऊ भाऊ नाही एवढं ठोकले, दादाची काय असेल किमिया. त्याच्यामुळे आता दादाचं ऐकायचंय. 2 तासाला थोडा वेळ कमी आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं ते आपल्याला ठरवायचंय. तुम्ही जसं म्हणसाल तसं मी पुढे करतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त काही बोलत नाही, एवढंच बोलून जास्त बोललंय, सगळंच बोललंय, काही राहिलं नाही आता. हा, काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. मला सांगितले बोंडअळीचं जे अनुदान आहे तेही मागणी आपण याच्यामध्ये घालू. हरणाचा त्रास आहे, हरण मारलं तर सलमान खान होतेच, त्याच्यामुळे नादाला लागू नका, त्याला शिक्षा झाली आपल्याला व्हायचं काहीतरी. हरण मारू नका, आपण त्या शासनाला सांगणार आहोत, संबंधित विभागाला त्याचे नुकसान भरपाई त्वरित मिळावी, त्याचे सर्वे करावेत, पंचनामे करावेत आणि त्यांनाही द्यावेत. आपण या निवेदनामध्ये मागणी फिरताना मला दादा जाणवलं, त्यांनी सांगितले ह्या ह्या मागण्या आहेत आमच्या. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आमच्या वैरागड लेंडेगावचा रस्ता तिथेही ती मागणी त्यांनी सांगितलेली आहे. मावलगावचा रस्ता, प्रत्येक मागण्या घेऊन आपल्याला प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरायचंय. तुमचं वचन घेऊन मी थांबतो. जय हिंद, जय.